आदिवासी विकास प्रकल्प नागपूर अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बेलदा येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन अशोक वहाणे, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर तथा उमेश भांडारकर, सरपंच ग्रामपंचायत बेलदा यांच्या मार्फत करण्यात आले होते. बेलदा परिसराच्या आसपास असलेल्या गावातील पालक, विद्यार्थी, क्रीडाप्रेमी क्रीडा स्पर्धा बघण्याकरिता आवर्जून उपस्थित झालेले होते. शाळेच्या प्रांगणात एका प्रकारे जत्रेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी बेलदा परिसरातील पालक, विद्यार्थी आणि गावकरी यांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती. केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या शांताताई कुंभरे, उमेश भांडारकर, सरपंच ग्रामपंचायत बेलदा सलामे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते सांघिक खेळ तथा वैयक्तिक क्रीडामध्ये विजयी खेळाडू विद्यार्थ्यांना ट्रॉफी व मेडल प्रदान करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना पुढील प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता प्रमुख अतिथींद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. या समारोपीय कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री सतीश छपाने यांनी उपस्थित सर्व प्रमुख अतिथी तथा स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सहकार्य करणाऱ्या सर्व क्रीडा समन्वयक, क्रीडा शिक्षक, सहकारी शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, इतर कर्मचाऱ्यांचे तथा आरोग्य सेवा देणाऱ्या टीमचे आभार मानले आणि क्रीडाध्वज खाली उतरवला. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद सदस्या शांता कुंभरे यांच्यामार्फत क्रीडा ज्योत विझवण्यात आली आणि सरते शेवटी 3 दिवसीय क्रीडा स्पर्धेची सांगता करण्यात आली.